कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग कोकण भवन नवी मुंबई व लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्ष कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये नोकरीची संधी तसेच कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. या मेळाव्यास ठाणे रायगड नवी मुंबईतील रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांनी लाभ घेतला. या मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, जेडी तांडेल, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, कृष्णकुमार भारती, गुलाब वझे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, नवी मुंबई अध्यक्ष दीपक पाटील, उपायुक्त पवार, उपायुक्त गावडे, विनोद म्हात्रे, राजेंद्र पाटील, जयेश घरत, मधुकर भोईर यांच्यासह अनेक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आज दिवंगत पाटीलचे यांची जयंती 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती, 13 जानेवारीला दिवा पाटील साहेबांची जयंती. आपल्या रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून दोघंही आपण सर्वांच्यासाठी आदर्श असलेले दिसतो आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिवा पाटील साहेब आयुष्यभर ज्या तत्वांसाठी झाले मांडले त्या तत्वांचा अंगीकार करून पुढं गेलं पाहिजे ही भूमिका दिवा पाटील साहेबांच्या नावानं आम्ही विमानतळाच्या नामकरणासाठी जी सर्वपक्षीय कृती समिती नेमली त्या कृती समितीने अंगीकारलेली आहे त्याला अनुसरून आमचे सहकारी दीपक पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या धडपडीतून आज या पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दीपक पाटील साहेबांनी ज्या वेळेला या विभागाचं नेतृत्व करायला सुरुवात केली सगळ्यात पहिलं आमदार म्हणून निवडून आले तो काय होतं 57 त्यावेळेपासून ते या विभागाचं नेतृत्व करत होते. मग जसं जसं या परिसरामध्ये डेव्हलपमेंट येते आधी शेतकरी जे कष्टकरी आहेत त्यांचे प्रश्न मांडणं आणि मग ज्या वेळेला इथं उद्योग यायला लागला त्या उद्योगामध्ये इथल्या लोकांना रोजगार मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणं मग उरणमधल्या या त्या ठिकाणी येणाऱ्या ONGCपासूनची आस्थापना असली नाव्यामध्ये माझगाव डॉक कंपनी आली त्यावेळेला तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला यासाठी त्यांचा संघर्ष असेल पनवेल आणि परिसरामध्ये मग पाताळगंगा औद्योगिक वसाहत असेल किंवा त्याचबरोबर तळोदा औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आणि आज ते आमच्यामध्ये प्रत्यक्षात आयात नाही पण त्यांचे विचार हे अंगीकारून आम्ही पुढे गेलं पाहिजे या भावनेतून आज समितीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. आम्हाला आनंद आहे की आज जे तरुण या ठिकाणी येणार आहे एक दिवा पाटील साहेबांचं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचावं दिवा पाटील साहेबांचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्या माध्यमातून आपणही असंच कार्य केलं पाहिजे यासाठी हा रोजगार मिळवता मिळवता ते उद्युक्त व्हावे अशी याच्या पाठीमागची संकल्पना. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.